महाराष्ट्र कौन्सिल यांनी पशुधन पदविका या डिप्लोमाधारक निर्बंध लावल्याने पशुधन पदविका धारकामध्ये रोष निर्माण झाला असून त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. पशुधन पदविका धारकांना संपविण्याचा कट हा बंद करण्यात यावा आणि लावलेले निर्बंध तातडीने स्थगित करण्यात यावे याकरिता पातूर तालुका पशुधन पदविका धारकांनी एक लेखी निवेदन पातूरचे नायब तहसीलदार एहसानुद्दीन यांना शनिवारी देऊन मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी केली आहे. निवेदन देताना पातूर तालुका अध्यक्ष प्रकाश ढोपे, उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष विठ्ठल ताले, केशवराव सरप इतर यांचा समावेश आहे. एमसीएन न्यूज करिता जयवंत पुरुषोत्तम, पातूर.